काल पाहिलं आपण आरबीआयच स्थापना 1934 सगळं पाहिलं आरबीआय शी संबंधित. ठीक आहे, काही गोष्टी राहिल्या होत्या. आरबीआय काय करते, आरबीआय नाही काय मॉनिटरी पॉलिसी पाहिली होती आपण, कमिटी पाहिली होती मॉनिटरी पॉलिसी कमिटी. वर्षातून 4 बैठका होते म्हटलं होतं, दर 3-3 महिन्यात काय करते त्याचे दर घोषित करते. आणि त्याचं काम काय, जे चलनबाटीचा दर जो आहे तो किती ठेवणे, 6% वरने जाऊ देत आहे, 2% खाली नेऊ देत. क्लिअर केलं होतं आपण. आता बघा, तीच मॉनिटरी पॉलिसी तिच्याजवळ नाही काय आरबीआय जवळ पत नियंत्रणाची काही साधने आहे, नियंत्रण करायचं. ठीक आहे, तर कोणते कोणते साधने आहे नियंत्रणाची, अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवावं लागेल, बँकेवर नियंत्रण ठेवावं लागेल ना. बँका डुबते माहिती तुम्हाला, तर बँका डुबल्या नाही पाहिजे याच्यासाठी काही ना काही तिच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. बँका काऊन डुबते बरं, हे एक कारण आहे. बँक काय करते, तिच्याजवळ येते 100 रुपये राहायचे, समजा ती 500 रुपये राहायचे, 500 रुपयाचं कर्ज जर वाटलं तिनं, 500 रुपये बँकेजवळ 500 रुपयाचं कर्ज वाटलं, आता तुमच्याच पैशावर बँक चालते ना, तुमचे पैसे होते तुम्ही गेले, माझे 500 रुपये बा मला 20 रुपये काढायचे बँक मध्ये, पैसेच नाही बँकेजवळ, कारण बँकेने कोणाला देऊन दिले, कर्जाने देऊन दिले. अरे दुसरं कर्जाने दिले काही नाही, तो जो कर्जवाला माणूस आहे त्याला डुबवले, डुबली बरोबर आहे, त्याच्यावर नियंत्रण नाही पाहिजे काय. बँक लालच मध्ये देऊ शकते, जास्त कर्ज देऊ शकते, बँकेने एक आकडा तयार करून त्याला एक मार्गदर्शन करावं लागतं की एवढंच कर्ज देऊ शकता ना आलाय तो, है ना, याच्यापेक्षा जास्त जर दिलं तुम्ही बरोबर आहे. अशा प्रकारे नियंत्रण ठेवते. तर बघा, पत नियंत्रणाची जे साधने आहे ना, हे 2 प्रकारचे आहे, कोणते आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक. ठीक आहे, आता बघा संख्यात्मक म्हणजे काय होते, गुणात्मक म्हणजे काय होते हे माहित पाहिजे. संख्यात्मक म्हणजे इथे लिहिलं मी काय होते, व्हॅल्यू ऑफ क्रेडिट. ठीक आहे, अरे व्हॅल्यू ऑफ क्रेडिट म्हणजे काय होते पहा ना, संख्यात्मक संख्या म्हणजे रक्कम किती आहे किती नाही, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, संख्यात्मक आहे फक्त हे. ठीक आहे, गुण वगैरे काही नाही त्यात. इथं डायरेक्शन ऑफ क्रेडिट पहा, हे आकारमान, व्हॅल्यू म्हणजे काय होते आकारमान, हे आकारमान ठरवते आणि हे डायरेक्शन देते. गुण आहे म्हणजे काय देते, डायरेक्शन देते. डायरेक्शन काय तर देते, पैसा जो आहे हा चुकीच्या मार्गावर जास्त आहे, जर चुकीच्या मार्गावर जर जास्त जात असण तर त्याला काय करणे, उत्पादक क्षेत्राकडे वळवणे. समजलं मला माहित आहे. फॉर एक्झाम्पल, पैसा जर नाही काय सट्टेबाजीत जर जास्त चालला असण, असते ना सट्टेबाजी करते, चुकीचा मार्ग आहे सट्टेबाजी, तर तो पैसा कुठं वळवणे, डायरेक्शन देणे, हा पैसा चुकीच्या मार्गाकडे चालला हा उत्पादक क्षेत्राकडे, उत्पादक क्षेत्राकडे म्हणजे शेतीकडे उद्योगाकडे वळवणे, याचं डायरेक्शन कोण देते, बँक. म्हणून याला काय म्हणते, गुणात्मक. क्लिअर, तर बा आपलं जे मेन इम्पॉर्टंट आहे संख्यात्मक, जे पेपरमध्ये विचारते काय विचारते, संख्यात्मक साधने. तर बा संख्यात्मक साधनाचे 2 टाईप पडते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, म्हणजे प्रत्यक्ष साधने आणि अप्रत्यक्ष साधने. प्रत्यक्ष साधने 2 आहे, कोणते, CRR CRR SLR. इकडे कोणता आहे, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, MSF ओपन ऑपरेट मार्क. ठीक आहे, आणि हे आहे गुणात्मक. तर बघा गुणात्मक म्हणजे काय म्हणते, बरं काय म्हणते, कर्ज रक्कम हे पण हे पेपर मध्ये विचारत नाही, पण सर हे काय होईल, हल तू कन्फ्युजन नाही पाहिजे, मग मला क्लिअर करून टाका. कर्ज रक्कम व तारण याच्यातील गाळ ठरवणे, नाही समजलं काहीच मराठीत सांगतो. तुम्ही काय गेले बँकेजवळ गेले, ठीक आहे, तुम्ही एखादी वस्तू ठेवली तारण म्हणून, ठेवते ना तारण म्हणून, 1000 रुपयाची तुमची वस्तू आहे, आता 1000 रुपयाची वस्तू आहे तिचा काही गाळ नाही होत का, गाळ म्हणजे कमी नाही होत का, 20% तिचा गाळ आहे समजा, 200 रुपये गेले तर बँकेत तुम्हाला किती द्यायला पाहिजे, 800 रुपये. किती जी वस्तू होती, 5000, तुमचं जे सोनं तुम्ही गाळ ठेवायला जाता, तुमचं जर सोनं 1 लाखाचं असेल तर 1 लाख देते का बँक, समजलं ना कन्सेप्ट, त्याच्यात काही कट करून देते. तर हे गाळ ठरवणे म्हणजे जर 10 ग्रॅम सोनं असेल तर याचा गाळ किती राहील बघ, हे कोण ठरवते, आरबीआय ठरवून देते ते. ठीक आहे, 1 लाखाचं सोनं जर तुम्ही कर्ज घेऊन राहिले 1 लाखाचं सोनावर, तर 80,000 द्यायचे असं कोण सांगते, आरबीआय. त्याच्यापेक्षा जर जास्त देत असेल तर नियम तोडला बँकेनं, समजलं. उपभोग कर्जाचं नियंत्रण करते, उपभोग कर्ज म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल उपभोगाच्या वस्तू, वॉशिंग मशीन घेतली तुम्ही, टीव्ही घेतली, फ्रीज घेतला,
ठीक आहे, याच्यासाठी बँक कर्ज देते, तुम्हाला क्रेडिट कार्ड वगैरे हे राहते ना, कर्ज देत राहते. तर पा हे जर कर्ज इझी भेटत गेले तर लोक काय करा, जायचं आणि टीव्ही घेतात, फ्रीज घेतात, घेतो ना आपण बजाजच्या, बजाज फायनान्स येते याच्यावर, किंवा हेही बँक देत राहते. जर तुम्ही घेत राहिले तर सगळेच जण हे जर सामान घ्यायला गेले तर एकदम मागणी वाढ, मागणी वाढली काय म्हणून मागे वाढू शकते ना. तर मग उपभोग ज्या वस्तू आहे उपभोगाच्या, त्याच्या कर्जावर काय ठेवते, नियंत्रण. ठीक आहे, जर महागाई वाढली असेल तर काय करा, ते जे कर्ज आहे ते महागकरण म्हणजे रेट वाढून देत लोक घेणार नाही, किंवा ते कठीण करण इझिली नाही भेटणार. आता जसं इझिली भेटते आपल्याला तसं भेटणार नाही. आणि जर मंदीची परिस्थिती असेल मार्केटमध्ये तर त्याचे रेट काय करून टाका, कमी करून टाका कर्जाचे. झालं लक्षात? आता हे तर काही नाही, कर्जाचं रेशनिंग करते म्हणजे बँकेला सांगते भाऊ कृषीले कमी दरात कर्ज द्या. ठीक आहे, मग ते म्हणते आम्ही देत, तर आरबीआय म्हणते तुम्ही टेन्शन नका घेऊ, कृषीला जर तुम्ही कर्ज देतो सांग तर आम्ही तुम्हाला स्वस्त दरात कर्ज देतो. यायला स्वस्त दरात दिलं तर हे काय करणं, यायले स्वस्त दरात दे. लक्षात? नैतिक बँकेवर कधी कधी नैतिक जबाबदारी टाकून देते. तुमची नैतिक जबाबदारी आहे भाऊ असं वागा, है ना, आपली नैतिक जबाबदारी असते ना. ओबे युअर पॅरेंट्स काहीतरी म्हणते ना, ओबे टीचर, तर टीचरला तुम्ही हटूनच टाकलाय. प्रसिद्धी, प्रसिद्धी करावी लागते आरबीआयला आपल्या पॉलिसीची. ठीक आहे, कधी कधी आरबीआय काय करते, एखादी बँक जर एवढे नॉर्म्स ठरवले, हे पुणे नॉर्म्स आहे बँकेचे, आणि याच्यासारखी जर बँक वागतच नसं, लयच नालायकपणा करत असेल एखादी बँक, ठीक आहे, तर ऐकूनच नाही राहील, तर डायरेक्ट कारवाई, बँकेचं लायसन्स कॅन्सल करणं, है ना, त्याला डबल कर्ज न देणं, त्याला सगळ्या लिस्ट मधून बाहेर काढून फेकणं, असं कधी झालं नाही आजपर्यंत, पण डायरेक्ट ऍक्शन घेतली. क्लिअर? हे पॉईंट समजले मी गुणात्मक जाऊ दे, आपल्याला इम्पॉर्टंट आहे हे पॉईंट. पहा याच्यावर देऊ आपण संख्यात्मक साधण्यावर. संख्यात्मक साधण्यात प्रत्यक्ष साधणार एवढं लिहित नाही मी, तिथे लिहिलाय चार्ट मध्ये. चला पहिले पाहू सीआर इलेवन, ते कॅश रिझर्व रेशो. सीआरआर रोख राखीव प्रमाण, इंग्लिश मध्ये बघू सीआरआर लक्षात ठेवा, रोख राखीव प्रमाण. तर सीआरआर काय असते, सीआरआरच्या पहिले मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. मी प्रत्येक इतर नाही का, आता एक वर्ड वापरेल एनडीटीएल. ठीक आहे, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. ठीक आहे, तर आता पहिले हे समजायला पाहिजे, नाही तर बस बँकेच्या एकूण एनडीटीएल पैकी एनडीटीएल काय डोकं खात बसवतो, बरोबर आहे, असं नाही झालं पाहिजे. सगळ्यात पहिले लायबिलिटीज समजून सांगतो. बा बँकेच्या नाही का दोन लायबिलिटीज आहे, बँकेच्या दोन लायबिलिटीज असते. कोणत्या? एक असते टाइम लायबिलिटी आणि दुसरं असते डिमांड लायबिलिटी. ठीक आहे, टाइम लायबिलिटी मध्ये काय येते, तुमचं फिक्स डिपॉझिट, मुदत ठेवी. फिक्स डिपॉझिट कसं असते, एका वर्षापेक्षा जास्त याच्यासाठी असते. आलं लक्षात? फिक्स टाइम साठी तुम्ही ठेवता, किंवा एका वर्षाच्या कमी 11 महिन्यासाठी राहते, फिक्स टाइम साठी ठेवता. आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही काढून राहिले तुम्हाला पेनॉल्टी लावते बँक, बरोबर आहे, त्याच्यात त्याच्यानंतर जर काढलं तर काही व्याज देते, तो व्याज दर कसा राहते, फिक्स राहते. डिपॉझिट टाइम डिमांड म्हणजे दोन येते, सेव्हिंग अकाउंट आणि कोणत्या येते करंट अकाउंट. एक क्लिअर झालं? बँकेच्या दोन लायबिलिटीज आहे. लायबिलिटीज म्हणजे हे पैसे वापस द्यावे लागतील बँकेला. ठीक आहे, ते झालं. आता बा, आता बा एनडीटीएल काय होते, एनडीटीएल, एनडीटीएलचा फुल फॉर्म आहे हे लिहा, एनडीटीएलचा फुल फॉर्म, फुल फॉर्म तुम्हाला लिहायच लागेल, कारण नंतर नाही प्रॉब्लेम. नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, समजलं? आता लायबिलिटीज, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज. ठीक आहे, एनडीटीएल असं सांगतो तर ते एक्झाम्पल शिवाय समजते. तिकडून तुम्ही डिमांड लायबिलिटीज आणि तुमचं टाइम. ठीक आहे,
तुम्हीच सांगावले. एखादा व्यक्ती आहे, एखादी बँक आहे, समजा एक बँक आहे कोणती, एसबीआय किंवा ठीक आहे. एसबीआय काय झालं, एक एक्झाम्पल होईल ठीक आहे. एनडीटीएल कसं ठरते, एसबीआय मध्ये नाही काय 70 लाख समजा कॅश आहे लोकांची, लोकांना जमा केली मागणी ठीक आहे, कधी मागू शकते अशी कॅश आहे. त्याच्यातले विथड्रॉल केले लोकांना, डिपॉझिट किती केले होते 70 लाख ठीक आहे. समजा काही दिवसात मागणी ठेवी आहे तर कधी विथड्रॉल करू शकते, विथड्रॉल केले 20 लाख, राहिले किती 50 लाख. आता पा काय म्हणतो, हे नाही घ्या 50 सध्या बोलतोस, कोटीत घ्या, कोटीत आपल्या हिशोबात जमलं पाहिजे ठीक आहे. 70 कोटी, 20 कोटी विथड्रॉल केले, 50 कोटी ओके. त्यानंतर टाइम लायबिलिटीज म्हणजे बम काळासाठी ठेवलेले आहे 5-6 वर्षासाठी, तर आहे 60 कोटी रुपये बँकेजवळ ठीक आहे. आणि असं इमॅजिन करा, याच्यातले नाही काय विथड्रॉल केले 5 वर्ष कंप्लीट झाले सध्या सध्याच्या कंडिशन मध्ये 10 कोटी लोक आहे ना काय, किती राहिले बँकेजवळ टाइम 50 कोटी बरोबर. तर पा म्हणजे डिमांड लायबिलिटीज मधले किती आहे 50 कोटी, टाइम लायबिलिटीज मधले किती आहे 50 कोटी बरोबर. तर हे 50 कोटी 50 कोटी हे झालं एनडीटीएल. आता सांगा एनडीटीएल किती आहे बँकेत, क्लिअर किती झालं, नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज, लोक किती ठेवले होते, किती काढले आणि शेवटी कुठले, समजा. आता मी डायरेक्ट वापरेन एनडीटीएल पैकी एनडीटीएल, आता समजा ना जवळ आता पॉईंट ऑफ डेफिनेशन सीआरआरच्या, सीआरआर काय म्हणते कॅश इंटरप्रेशन कसा ठरते. एक एक्झाम्पल आहे, तुम्ही तुमच्या मनाने एक्झाम्पल तयार करू शकता, फक्त गणित नका चुकू द्या ठीक आहे, कारण तुमचं गणित मला माहित आहे अजून वाचा आहे ना. याची डेफिनेशन काय, बँक, बँक काय करते सीआरआरची डेफिनेशन, बँक आपल्या एनडीटीएल पैकी काही रक्कम, एनडीटीएल पैकी काही रक्कम बँक आपल्या एनडीटीएल पैकी काही रक्कम आरबीआय कडे रोख स्वरूपात ठेवते. रोख स्वरूपात ठेवते, रोख कॅशच्या स्वरूपात ठेवते, याला काय म्हणतात कॅश रिझर्व रिसोर्स सीआरआर ठीक आहे, याला सीआरआर म्हणतात. बँक आपल्या एनडीटीएल पैकी काही रक्कम आरबीआय कडे रोख स्वरूपात ठेवते ठीक आहे. समजलं काय, जे एनडीटीएल आहे समजा आपण पाहिलं तर 100 कोटी एनडीटीएल आहे बरोबर आहे, बँकेजवळ उरलेलं एसबीआय जवळ आजच्या आजच्या तारखेत. तर एसबीआय ला काय करावं लागेल, नांदगावच्या एसबीआय ला काय करावं लागेल, काही रक्कम म्हणजे याचा रेट आहे सध्या 4%, बघा 100 कोटी 4 कोटी रुपये त्याला काय करावं लागेल, 4 कोटी रुपये त्याला कुठे ठेवावं लागेल आरबीआय कडे कॅशच्या स्वरूपात ठेवावं लागेल. ते पैसे कुठंच वापरता येणार नाही, कर्ज देता येणार नाही, काहीच नाही करताय, ते फक्त आरबीआय जवळ काय समजलं काय झालं, क्लिअर पॉइंट ठीक आहे. समजलं कसं नियंत्रण ठेवून राहिलं, पुरे पैसे वाटून देऊन राहिलं काय, बँक जर डुबायची आली तर आरबीआय काय करत ना, समजा एखाद्या दिवशी एसबीआय जवळ पैसेच नाही, बँक काय करत, बरं सांग काय टेन्शन, तुमचा सीआर आहे आमचा है ना, लोकांचे पैसे वापरत नाही द्यायला काय लक्षात, समजलं का, पत नियंत्रण नियंत्रण ठेवते, क्लिअर सीआरआर. आता तर बा सीआरआर ठेवा, मी आकडे लिहून देतो परंतु हे आकडे नाही का फायनल नसते ठीक आहे, दरवर्षी बदलत राहते 3-3 महिने, आता 3-3 महिने आता मॉनिटरी पॉलिसी हे चालू होते. तो पा लिहितो मी इथं 4% आहे सीआरआर ठीक आहे, सीआरआर किती आहे 4%. पहिले किती राहील माहिती का सीआरआर, मी तुम्हाला नंतर लिहून घेईन, नरसिंह समिती जेव्हा सिक्कीम बँकिंग रिफॉर्मची, जेव्हा इंदिरा गांधी होती ना, तेव्हा नेहरू इंदिरा गांधी जेव्हा होते त्यावेळेस सीआरआर रेट किती राहील 15%, म्हणजे 100 कोटी जर बँकेजवळ असले 15 कोटी त्यांनी कुठे ठेवा लागेल ठीक आहे. तर मग नरसिंह समिती आली, नरसिंह समिती 1981 मध्ये मनमोहन सिंग होते, मनमोहन सिंग मध्ये मग बँकेत व्यवहारच नाही करू शकत बघू त्याचा. अगं तुम्ही तर किती 15 कोटी तिथंच ठेवून राहिले, अजून तुम्हाला एसएलआर समजते, एवढे पैसे तुम्ही तिथं लिहून ठेवून राहिले
तर मग बँक व्यवहार कशी करेल? ठीक आहे, मग त्यानं काय केलं, काही नियम बदलवले, नर्सियन समितीने सांगितलं सीआरआर एसएलआर रेट कमी करा, मग आता किती आहे? ठीक आहे, ते मी नर्सियन समितीने लिहून देईन तुम्हाला आताच. नव दुसरं एसएलआर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, लॉन्ग फॉर्म मध्ये नका करू, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणते आपण, आपल्याला मेन आहे समजणं. ठीक आहे, एसएलआर काय म्हणते, स्टॅट्युटरी जर पाहिजे सांगून राहिले स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो मी लिहित नाही. आता बघ बँक काय करते, बँक नाही काय ते सेम करा, बँक आपल्या एनडीटीएल पैकी पहिले डेफिनेशन लिहून देतो, बँक आपल्या एनडीटीएल पैकी काही रक्कम, बँक आपल्या एनडीटीएल पैकी काही रक्कम स्वतःकडे गोल्ड रोख किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड स्वरूपात ठेवते. त्याला एसएलआर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असे म्हणतात. काय म्हटलं मी, बँक आपल्या एनडीटीएल पैकी काही रक्कम स्वतःकडे कशा स्वरूपात, गोल्डच्या स्वरूपात, कॅशच्या स्वरूपात किंवा गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपात ठेवतात, याला काय म्हणते स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. क्लिअर, काही भांड नाही त्यात, काहीच नाही, करू नका. ठीक आहे, पा स्वतःकडे ठेवते, पा इथं इथं काय प्रॉब्लेम आहे, इथं कोणाकडे ठेवते, आरबीआय कडे, कधी कधी आरबीआय कडे ठेवते म्हणजे आरबीआयच्याच बँकेत इकडे ठेवू देत साईड ना, पण एक शब्द आहे कुठे ठेवते, आरबीआय कडे. इथं लिगली म्हटलंय कोणाकडे ठेवते, स्वतःकडे ठेवते, आणि कशा स्वरूपात ठेवते, गोल्डच्या स्वरूपात, रोख कॅशच्या स्वरूपात किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड असते त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या स्वरूपात ठेवते. एसएलआर किती आहे, तर पहा जेव्हा इंदिरा गांधी नेहरू होते त्यावेळेस एसएलआर आहे 38%. इमॅजिन करा 38% राय एसएलआर, म्हणजे बा हे पैसे तर खर्च नाही करतायत ना, हे ठेवले आहे तुम्ही सिक्युरिटी म्हणून ठेवलेले आहे ना, याच्यावर हे खर्च करणंच नाही आहे बँकेत, कारण हे जर खर्च करून राहिले तर आरबीआय काय करून कारवाई करत. 38% एसएलआर आणि 15% काय होतं तेव्हा सीआरआर, म्हणजे 38 × 10 = 48 × 5 = 53%. 53% बँकेला काय करायला लागेल, ठेवून द्यायला लागेल कुठे, म्हणजे आलो वेगळं ठेवून द्यायला लागेल. नंतर काय होईल ठेवल्यावर, हे फक्त उरलेले जे आहे तेच कर्ज वाटू शकते, म्हणजे फुल सिक्युरिटी, बँक डुबणार नाही याच्यासाठी केलं होतं सगळं. पण नर्सिंग समिती काय, नर्सिंग समितीने काय म्हटलं, नाही व्यवहारच नाही करू शकत ना बँक, मग काही फायदाच नाही, इकॉनॉमी कशी बुस्ट होईल, बँकच देते कर्ज सारखं राहिले. मग मनमोहन सिंग नर्सिंग समिती बोलावली आणि त्याच्यात नर्सिंग समितीत काय सांगितलं, एवढे नका ठेवू होऊन रेट, ते किती केले मग 18%, 18.75%. ठीक आहे, तर बा सध्या बदलत राहते काय, नाही तर बस पेपरले जातात, विचारत नाही पेपर, टेन्शन, बँकिंग एक्झामले गेले तर हे विचारते काय, सीआरआर रेट किती आहे, एसएलआर रेट किती आहे, असे प्रश्न विचारते. 18.75 तुम्हाला समजलं फरक, की समजला ते कॅशच्या स्वरूपात ठेवावं लागते, हे गोल्ड कॅश गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपात ठेवता येते. ठीक आहे, पाहता नेक्स्ट, रेपो रेट, रेपो रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणते त्याला, पुनर्खरेदी, रेपो रेट, बरोबर कॉन्सेप्ट काय म्हणते, बँक काय करून राहिली, बँक आहे, बँक नाही काय, आरबीआय ला कधी कधी कर्ज देते, बँक आरबीआय ला कर्ज देते शॉर्ट टर्म साठी 1 ते 14 दिवसासाठी, किती 1 ते 14 दिवसासाठी. ठीक आहे, आरबीआय मागते त्याला कर्ज, ते द्या लागते. ठीक आहे, आरबीआय कर्ज मागू राहिली आणि आरबीआय कशासाठी कर्ज मागत असं, याच्याजवळ जास्त जर पैसे झाले हे कर्ज नाही वाटू शकत काय, मग महागाईने वाढत काय, आरबीआय म्हणजे दुसऱ्याला काय आम्हीच आहे, आणि आरबीआय ला कर्ज देणं म्हणजे फिक्स आहे, व्याज देणं आरबीआय,
आरबीआय म्हणजे काय गव्हर्नमेंट आहे ना, गव्हर्नमेंट व्याज तर देणार आहे, ते बी एक सिक्युरिटी राहते, ते हे आरबीआय कर्ज देतेस, म्हणजे देते म्हणजे देते आणि द्यावंच लागते, ठीक आहे ना. अरे कर्ज समजलं का बरं, बँकेजवळ जास्त पैसा झाला का ते त्याच्यावर नियंत्रण ठेवा लागेल ना. तर बघ पण किती दिवसासाठी, शॉर्ट टर्म लोन आहे, किती 1 ते 14 दिवसासाठी, ठीक आहे, अल्पकालीन कर्ज देईल म्हणते. बा बँक आरबीआयला शॉर्ट टर्म साठी अल्पकालीन कर्ज देते, अल्पकालीन कर्ज देते, ठीक आहे, बँक आरबीआयला अल्पकालीन कर्ज देते 1 ते 14 दिवसासाठी, ठीक आहे, शॉर्ट टर्म कौन्सल देऊन दिला 1 ते 14 दिवस. याचं ऍक्च्युअली मध्ये नाव असं आहे रिपर्चेस, रिपर्चेस ऑब्लिगेशन. माहित नसलं चालते म्हणा, पण पुस्तकात असं तुम्ही वाचता हे सांगतच नाही सर, रिपर्चेस ऑब्लिगेशन. रिपर्चेस ऑब्लिगेशन दुसरं आहे रिव्हर्स रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आता उलट करा, उलट करा ना, आरबीआय बँकेले कस अल्पकालीन, आता येईल नाही म्हणजे रिपर्चेस, ठीक आहे, इथे लाव सांग रिव्हर्स रिपर्चेस, नाही केले म्हणजे रिपर्चेस ऑब्लिगेशन. बघ आता इथं काय करते, आरबीआय बँकला अल्पकालीन कर्ज देते, अल्पकालीन आरबीआय बँकला अल्पकालीन कर्ज देते शॉर्ट टर्म लोन, ठीक आहे, 1 ते 14 दिवसासाठी दिले म्हणते. एक जण आला म्हणे सर म्हणजे ओव्हरनाईट रेपो रेट, ओव्हरनाईट सर त्याच्यात लिहिलं आहे ना अर्थ, ओव्हरनाईट रेपो रेट म्हणजे एका रात्रीसाठी म्हणजे 24 तासाठी झालं, हे काय कॉमन सेन्स असते ना सर. आम्ही बँकिंग गेलो होतो तिथे ओव्हरनाईट रेपो रेट उत्तर विचारला होता, म्हणजे ऑप्शन असेल ना ओव्हरनाईट मध्येच लक्ष येते ना, किती असतात ते 24 तास, ठीक आहे, फालतूच कामं राहते तेवढं आपलं दिमाग लावा लागते, समजलं. रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट मध्ये काय होते. आता नेक्स्ट पहा बँक रेट म्हणजे काय होते, बँक रेट पाहतो, बँक रेट, आरबीआय काय करते आपल्या कस्टमरले, आरबीआय आपल्या कस्टमरले ज्या दरानं कर्ज देते त्या दराला काय म्हणते, आरबीआयचे कर्ज सर, आरबीआयचे कस्टमर, आरबीआयचे कस्टमर आहे किराणा दुकान म्हणून, आरबीआयचे कस्टमर राहते ना, आरबीआयचे कस्टमर कोण, बँका आपल्या, आरबीआयच्या कस्टमर झाल्या, गव्हर्नमेंट आरबीआयचे कस्टमर, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कर्ज घेते आरबीआय जवळून, गव्हर्नमेंट काय झाली आरबीआयची, ठीक आहे, मोठे मोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन काही काही कर्ज घेते, कस्टमर झाली, समजलं. तर बा बँक रेट म्हणजे काय होते, मग आरबीआय, आरबीआय आपल्या कस्टमरले ज्या दरानं कर्ज देते त्या दराला काय म्हणते, बँक रेट. आरबीआय आपल्या कस्टमरले काय म्हणते रे, ग्राहकाला, आपल्या ग्राहकाला, ग्राहकाला ज्या दराने कर्ज देते त्या दरास बँक रेट असे म्हणतात, बँक दर. आरबीआय आपल्या ग्राहकाला ज्या दराने कर्ज देते त्या दराला बँक रेट असं म्हणतात. बर ठीक आहे, इथपर्यंत आलं बघ, याच्यात आपण डीप म्हणतो, कधी कधी पेपर मध्ये काय विचारते, डिअर मनी पॉलिसी आणि चिप मनी पॉलिसी, कोणती, डिअर, डिअर मनी पॉलिसी म्हणजे काय होते, कधी कधी काय करते बँक
जर तरलता पैसे तरलता समजलं ना, जर पैशाची तरलता जास्त झाली बँकेसोबत मार्केटमध्ये, सरळ काय करण कठोर धोरण अवलंबन, कठोर म्हणजे रेट वाढवून देऊ, आलं लक्षात, बँक रेट काय करून दे, जर बँक रेट वाढवला तर एखाद्या बँकेला जर आरबीआय कडून कर्ज घ्यायचं असण तर आरबीआय दिले काय दे, जास्त दराने कर्ज दे, आणि ह्या बँक काय करते आरबीआय कडून घेते दुसऱ्याला वाटते कर्ज, बरोबर आहे, आरबीआय न दिलेला जास्त दरात कर्ज, हे तर काही स्वस्त दरात वाटत नाही, हे जास्त दरात पडून वाटणार कर्ज, मग जास्त दरात जर कर्ज वाटलं तर लोक घेत का बँकेकडून कर्ज, बँकेचे रेट 25% हे सांगते कर्ज, अरे सर म्हणजे आपोआप काय होते कर्ज घेणं काय झालं तुमचं कमी झालं, मार्केट कंट्रोल, मागणी कमी होईल, त्याला कोणती पॉलिसी म्हणते डिअर मनी पॉलिसी, बँक रेट वाढवणं म्हणजे डिअर मनी पॉलिसी, आता उलट करा चीप मनी पॉलिसी, आता काय करते आरबीआय बँक रेट काय करते, जसा बँक रेट कमी केला स्वस्त दरात बँकेला कर्ज भेटलं, आणि बँक काय करण बायाच्या नावानं घर घेसान तर 4%, आणि जांभाळ पोट्या माणसाच्या नावानं घर असण तर 6% 8%, बरोबर आहे ना, सरळ जमलं, आता लोक काय करा बाईच्या नावावर तर घर करणच करा, आणि कर्ज ही नाही मग ते काही दिवसांना आपण ते करतो पॅकेज तू ना का खाला म्हणजे महिला जवळ पॉवर आहे तुझ्या घर नावर असलं तर मुजऱ्या करू शकतो माझ्या घरात दारू पिऊन यायचं चला पाहतात काय म्हणते कोणती पॉलिसी म्हणजे डिअर मनी पॉलिसी, डिअर मनी पॉलिसी म्हणजे बँक रेट वाढवणे, आरबीआय काय करते बँक रेट वाढवते, बँक रेट वाढवते वाढवते तेव्हा तिनं काय राबवलं डिअर मनी पॉलिसी, आणि चीप मनी पॉलिसी म्हणजे आरबीआय काय करते बँक रेट कमी करते, जसा कर्ज स्वस्त भेटते जमला, हे झाली डिअर मनी पॉलिसी आणि चीप मनी पॉलिसी, समजलं टेन्शन घ्यायला लागत, बँक रेट वाढवणं म्हणजे डिअर मनी पॉलिसी आणि बँक रेट कमी करणं म्हणजे चीप मनी पॉलिसी, आता बस सहावा पॉईंट काय म्हणते बा सोपा आहे, काय होते रिवर्स झाला रेपो रेट झाला बँक रेट झाला, आता बा ओपन मार्केट ऑपरेशन, ओपन मार्केट ऑपरेशन ओएमओ काय होते आरबीआय काय करते मार्केटमध्ये नाही का तरलता कमी करण्यासाठी, मार्केट आलं मार्केट हा शब्द आला का मार्केटमध्ये कोणत्या मार्केट कशासाठी असते, मार्केटमध्ये फक्त दोन गोष्टी होती कोणत्या काहीच नाही होत मार्केटमध्ये, मार्केटमध्ये फक्त दोन गोष्टी होत असते कोणत्या बैल बनवणं कोणत्या गोष्टी होती चालेल, दोनच गोष्टी होते खरेदी होते विक्री होते बस झालं क्लिअर, मार्केट आलं तर मार्केटमध्ये खरेदी विक्री होते, मग इथंही मार्केट शब्द आलं काय होतं खरेदी विक्री, अरे खरेदी विक्री सोयाबीनची गोवे मी आरबीआय गोंधळ येतो मग आरबीआय काय करते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुम्हाला शेवटी लिहून देईन, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे दोन टाईपचे असते ट्रेझरी बिल असते आणि गव्हर्नमेंट बॉन्ड असते, आपण पाहू दे काय असते तर पहिले वेळ समजून घ्या, आरबीआय करते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुम्ही बॉन्ड लक्षात घ्या ठीक आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड आरबीआय काय करते गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड आहे ते नका इश्यू करते ठीक आहे, जर त्याला असं वाटलं आणि आरबीआयने इश्यू केलेले बॉन्ड आहे तर मार्केटमधले लोक काय करा घेईन ना, कारण त्याच्यावर फिक्स आहे ते भेटतेच बा एवढे पैसे विश्वास आहे तर घेन, ते बॉन्ड घ्यायला गेले त्याला कुठं पैसे जमा करायला लागलो समजा पा एक्झाम्पल सांगतो आरबीआय म्हणते भाऊ आम्ही देतो 20% व्याज, 20% व्याज देतो ठीक आहे, 2 वर्षात तुम्हाला बॉन्ड ठेवावं लागलं सगळे मार्केटमध्येच आहे घ्या म्हणजे 5 लाख घ्या कोणी 10 लाख घ्या, कारण फिक्स किती भेटणार आहे वर्षाचे 20% जमलं, सगळ्या जण पैसे ठेवले त्यानं मार्केटमध्ये पैसे टाकता कुठे ठेवले
आरबीआय ठेवून दिले आपल्याला भले राज्याला का बरं ठेवून दिले तेवी गॅरंटी आहे लोकायले मार्केटमध्ये डुबायची गॅरंटी पण इथं फिक्स आहे 20% जेवढं ते आरबीआय जवळ ठेवून देते पैसे मार्केटमधले पैसे तरलता कमी झाले ना मार्केटमधले पैसे कुठे आले आरबीआय आता जर आरबीआयला असं वाटलं नाही बा काय झालं मंदी आहे आरबीआय काय करा हट घेऊन जा चला तुमचे बॉन्ड पैसे घेऊन जा आलं लक्षात समजलं ना कन्सेप्ट विक्री करून विक्री चला घ्या ठीक आहे समजलं मार्केटमध्ये पैसे आले विकले काय आले खरेदी केले काय आरबीआय कडे आले क्लिअर पा आरबीआय काय म्हणतो आपण त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सिक्युरिटीजची खरेदी विक्री करते खरेदी विक्री करते आणि कसं कशासाठी असते हे तरलता कमी जास्त करण्यासाठी ठीक आहे एमएसएफ एमएसएफ म्हणजे काय होते मार्जिन ऑफ स्टँडिंग फॅसिलिटी मार्जिन ऑफ स्टँडिंग फॅसिलिटी एमएसएफ काहीच नाही आहे फक्त शब्दाचा गेम आहे मोठे मोठे शब्द वापरते काहीच नसते एकदम सोपं असते बरोबर जर वाचलं ना मार्जिन ऑफ स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय ते जर नाही 2011 पासून सुरू झालं सल्ली गोष्ट पेपर हे विचारते एमपीएससी वर्षी विचारते आजकाल त्याला काम राहिले तर बस तर मार्जिन ऑफ स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय होते समजा एखादी बँक आहे आणि तिला नाही काय 24 तासासाठी कर्ज पाहिजे कित्यासाठी 24 तासासाठी आता तिच्याच जवळ काय एनडीटी आलाय नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज ते नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज पैकी 2% रक्कम ते काय करू शकते वापरू शकते किती तासासाठी 24 ओव्हर नाईट लक्षात आणि मग सांगा कोणती रक्कम आहे एनडीटीएल पैकी ते स्वतः जवळ ठेवते एसएलआर होती ना तर म्हणजे इन शॉर्ट मध्ये एसएलआरचा वापर करू शकते किती तासासाठी किती टक्के काढतात फक्त एनडीटीएलच्या क्लिअर पा एनडीटीएलच्या 2% रक्कम 24 तासासाठी बँक वापरू शकते 24 तासासाठी बँक वापरू शकते ठीक आहे आणि एसएलआरचा वापर ठीक आहे ना एवढं लिहून घ्या फक्त तुमच्या लक्षात येते एसएलआरचा वापर करते आणि इथं लिहिता 2011 पासून ना 2011 पासून आता पाठवा पण एमएसएस मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम हे लॉन्ग फॉर्म काहीच कामाचं नाही तुमच्या काही विचारत बँकिंगला विचारते काय आजकाल बँकेची एक्झाम थोडीशी पहिली विचारते सीआरआरचा लॉन्ग फॉर्म काय मग आता ते रेट विचारायला लागले काही दिवसानंतरच विचारलं ठीक आहे जे आपण शिकलो मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम काय होते हे चालू झाले 2004 पासून काय परदेशी गुंतवणूकदार आहे ते फॉरेनचे फॉरेन इन्व्हेस्टर आणि मग पैसे टाकून आले मार्केटमध्ये भारताचे मला सांगा अचानक पैशाचा फ्लो वाढला तर महागाई वाढू शकते थोडस भेवाय तर अशा वेळेस आरबीआय काय करते त्याच्यावर धोरण अवलंबते एकदम अचानक जर काय वाढला पैशाचा जर फ्लो वाढला त्यावेळेस जे राबवते धोरण त्याला काय म्हणते एमएसएस मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम ते पैसा नियंत्रित करते पा परकीय गुंतवणूकदारामुळे पैशाचा प्रभाव वाढल्यास आरबीआय काय करते ही योजना राबवते
कशी दाखवतील माहित नाही तुम्हाला, ठीक आहे, काय करणार आहे, मॅग्नी वाढली रेट वाढून देत है ना, तेच आपण गाठ. त्याचा शेवटचा कन्सेप्ट क्वांटिटी विझिंग क्यूई गेले म्हणते क्यूई क्वांटिटी विझिंग. हे काय नवीन संकल्पना आहे एकदम. आता हे भारतात नाही आहे सध्या, भारतात अशी कंडिशन नाही आली. युएसए लागवते 2007 पासून युएसए राबून राहिली क्वांटिटी विझिंग. पा काय करते, जेव्हा नाही काय अर्थव्यवस्था गड्ड्यात गेली आहे, ठीक आहे, देशाच्या मध्यवर्ती बँकेनं सगळे उपाय करून पाहिले, पत नियंत्रणाचे साधने, मॉनिटरी पॉलिसी, सर्व सगळं काय करून पाहिजे, उपयोग करून पाहिजे, परंतु सगळे जेवढे उपाय केले चलन विषयक सर्व नाही का परिणाम शून्य झाले, म्हणजे काहीच त्याला काहीच परिणाम नाही पडून राहिला, ठीक आहे. तर अशा वेळेस एखाद्या देशाची मध्यवर्ती बँक काय करते, अल्पकालीन कर्ज देणं बंद करते, शॉर्ट टर्म लोन. आता लोकांनी म्हणजे लॉंग टर्म लोन घ्या, लोन न्या तुम्ही, लोन न्या, चांगला लंबा काळ असेल न्या, 40 वर्षात फेडा, जा घर बांधा बाय, ठीक आहे, 40 वर्षात फेडा, जमलं, 40 वर्षात फेडा. त्याच्यात जर ते समजा जे व्यक्ती आहे तो जर गेला वर तर लोन काय होते, माफ, 40 वर्षात गॅरंटी आहे. इन्स्टॉलमेंट तू दिलं राहायचं लोन, जा 40 वर्षात फेडा, काही 30-40 वर्षात दीर्घकालीन लोन देते. का बरं दिलं, कारण जेवढे काही त्याने प्रयोग करून पाहिले तेवढे सगळे काय गेले, फेल गेले. लक्षात, जेव्हा बँक काय करते, तेव्हा आरबीआय अशी धोरण जेव्हा राबवते दीर्घकालीन कर्ज देते, त्यावेळेस त्या पद्धतीने काय म्हणते, क्वांटिटी विझिंग. हे फक्त युएसए सध्या चालू आहे. 2007 मध्ये मंदी आली होती, जागतिक मंदी युएसए मध्ये, ते लय मोठा इश्यू आहे, पाहू आपण एखाद्या वेळी त्याच्यावर स्पेशल लेक्चर घ्यावं लागते. तर जागतिक मंदी आली होती युएसए मध्ये, मग काय करत, मग सगळे उपाय करून पाहिले, फेल गेली. तर मग त्यावेळेस अमेरिकन काय जुगाड शोधला, त्याची तिची मध्यवर्ती बँक म्हणजे फेडरल बँक, फेडरल बँकेने हा उपाय शोधला, ठीक आहे. पा जेव्हा मध्यवर्ती बँकेचे चलनविषयक धोरण परिणाम शून्य होते, बापरे, हे पुस्तकात वापरलेले सगळे शब्द आपले, चलनविषयक धोरण परिणाम शून्य होते तेव्हा ही पद्धत वापरते, ही पद्धत, ठीक आहे, क्यू ही पद्धत वापरते. आणि काय असते, त्याच्यात काय होते, दीर्घकालीन कर्ज देते, लॉंग टर्म लोन, दीर्घकालीन गव्हर रफार आहे ना, दीर्घकालीन लॉंग टर्म लोन एकदा होतं पाहिजे. हे होत तुमचं सगळ्यात खतरनाक बँक त्याच्यावर चालते, म्हणजे इन शॉर्ट मध्ये असं म्हणत आहे, बँक कंट्रोल करते, मागणी वाढली, जास्त मागणी वाढून राहिले तर बँक काय करा, हे पुढे रेट काय करून देईल, धडाधड वाढून बँक जर वाटलं सुस्ती आहे बा, मार्केट सुस्त आहे, मंदी मंद आहे तुमचं सारखं आहे, तर तेव्हा काय करा, बँक रेट काय करून टाका, कमी करून टाका, समजलं.